जय भीम नवबुद्धा या वळूया आजच्या बातमीपत्राकडे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वंचित बहुजन आघाडी अपक्ष यांच्यासह असे एकूण 21 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. त्यासाठी आज 26 एप्रिल रोजी शांततेत मतदान व्हावे याकरता 1962 मतदान केंद्रांवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या मागणी या गावातील मतदान केंद्रावर मतदान केले. महाविकास आघाडीचे नरेंद्र खेळेकर यांनी चिखली येथे कुटुंबासह मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. तसेच स्वाभिमानी नेते रविकांत तुपकर यांनी देखील त्यांच्या सावळा या गावातील मतदान केंद्रावर मतदान केले. अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी देखील सुंदरखेड येथील मतदान केंद्रावर आपलं मतदान केलं आहे. यासह इतरही उमेदवारांनी आपल्या मतदान केंद्रावर मतदान केलेले आहे. बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी बजावला मतदानाचा सपत्निक अधिकार. बुलढाणा लोकसभेत अपक्ष म्हणून उभे असलेले संदीप शेळके यांनी आज त्यांच्या मतदान केंद्रावर जाऊन सपत्निक मतदान केले. सुंदरखेड येथील सेंट जोसेफ स्कूलमध्ये त्यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. यावेळी अपंग वयोवृद्ध नागरिकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आणि त्या लोकशाहीमधला हा मोठा उत्सव आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये मतदान तर दरवर्षीच दरवेळेसच करतो, परंतु उमेदवार म्हणून उभा असल्यामुळं मतदान करण्याचा अजून एक वेगळा आनंद आहे. प्लॅनिंग मी अगोदरच सांगितलं, त्यांच्या बाबतीमध्ये काही आखण्याची गरज नाही. त्यांच्या बाबतीमध्ये प्लॅनिंग जनतेनंच आखलेलं आहे त्यांना घरी पाठवण्याचं. आमच्यासोबत महाविकास आघाडीची भक्कम ताकद आहे. आमच्या इथं प्रचारासाठी नुसतेच अर्ज भरण्यासाठी आदित्यसाहेब ठाकरे आणि रोहितदादा पवार आले हे आपण पाहिलं. प्रचंड गर्दी त्यावेळेस उत्स्फूर्तपणे होती. जी सभा प्रचार सभा खामगावला झाली आदरणीय उद्धवजी साहेबांची, त्यांच्यासोबत काँग्रेसचे महासचिव आपले राज्यसभेचे खासदार आदरणीय मुकुलजी वासनिक साहेबही आले. आमच्यासोबत महाविकास आघाडीची भक्कम ताकद आहे आणि जनता आमच्यासोबत आहे. जनता क्रोधित आहे मूळ प्रश्नाकडे, या लोकांनी काहीच केलेलं नाही म्हणून. हे बघा, शिवसेना एकच आहे. निवडणूक आयोगानं एकाच एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला शिवसेना हे नाव दिलेलं आहे. दुसरं जे आहे ते उद्धव उबाटा गट ज्याला म्हटलं जातं ते आहे. म्हणून शिवसेना विरुद्ध शिवसेनाने शिवसेना आमचीच आहे आणि हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. ही खरी गोष्ट आहे आणि बालेकिल्ला हा अभेद्य राहील याची मला 100% खात्री. 100% लोक गेली 15 वर्षात मी केलेली कामं, लोकांशी असलेला माझा संपर्क, विकासाच्या कामाच्या भरोशावरच आम्ही या निवडणुकीमध्ये मतं मागितलेले आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या सभा झाल्यात, भेटी झाल्यात, तर लोकांमध्ये सुद्धा चांगला उत्साह दिसलेला आहे. अँटी इन्कम्बन्सी मात्र कुठेही त्या ठिकाणी दिसलेली नाही. आज हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव आहे, आनंदाचा दिवस आहे. लोकशाहीमध्ये राजा बदलण्याची ताकद ही जनतेमध्ये असते. आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघातनं मी आयुष्यातली पहिली निवडणूक लढतो आहे आणि या निवडणुकीमध्ये जनतेचा मला भरभक्कम पाठिंबा मिळतो आहे. मी अतिशय छोट्या गावातून येतो. माझं गाव 400 मताचं गाव आहे, अतिशय छोटं गाव आहे, डोंगराच्या काठाशी वसलेलं गाव आहे. एवढ्या छोट्याशा गावातला मी एका सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आज बुलढाणा लोकसभेच्या मैदानामध्ये उतरलेलो आहे आणि जनतेचा भरभक्कम पाठिंबा मला त्या ठिकाणी मिळतो आहे. मी आज मतदानाचा हक्क बजावला. जे चिन्ह मला मिळालं त्या चिन्हासमोर बटन दाबताना मला प्रचंड आनंद झाला. माझा ऊर भरून आला की ज्या चिन्हाचा प्रचार आम्ही गावागावात केला ते चिन्ह त्या ठिकाणी दाबून आज मी स्वतःला मतदान केलं आणि खूप चांगलं वातावरण आहे. जनतेचा प्रचंड पाठिंबा आहे. लोक चटणी भाकरी खाऊन स्वतःच्या घरच्या गाड्या घेऊन मिळेल त्या वाहनाने माझ्यासाठी प्रचार प्रसार लोकांनी केला. जनतेचे उपकार मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. जे प्रेम मोठमोठ्या राजकारण्यांच्या वाट्याला आलं नाही ते प्रेम माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या वाट्याला आलेलं आहे. मी लोकांना काहीच देऊ शकत नाही, पण चळवळीमध्ये जो 22 वर्ष संघर्ष केला त्या संघर्षाची मजुरी देण्यासाठी लोक आज खंबीरपणे माझ्या पाठीशी जनता उभी आहे. कोण कुठं प्रचार करत आहे मला माहीत नाही. जनतेनेच ही निवडणूक आता हाती घेतलेली आहे आणि जनता ज्या निवडणुकीमध्ये जनतेचा विजय प्राप्त होणार आहे, माझा म्हणजे जनतेचा विजय प्राप्त होणार आहे असं सगळं चित्र आहे. माझ्या चांबड्याचे जोडे करून जरी मी लोकांना घातले तरीसुद्धा लोकांचे उपकार मी फेडू शकत नाही, एवढं प्रेम या जनतेने या दरम्यानच्या काळामध्ये माझ्यावर दाखवलेलं आहे. आणि आज समोरच्या उमेदवारांकडून दादागिरी करण्यात येते आहे, धमक्या देण्यात येत आहेत,
बूथ कॅप्चरिंग करण्याचा प्रयत्न होतो आहे. काही ठिकाणी मशीनचा अनुक्रमांक बदलण्यात आलेला आहे, म्हणजे डाव्या हाताची मशीन उजव्या साईडला घातली, उजव्या हाताची मशीन डाव्या साईडला घातली, प्रचंड तक्रारी येतात. मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी बोललो, अजूनपर्यंत त्यावर काही मार्ग निघाला नाही. परंतु जेवढी जेवढी बदनामी आमची करता येईल, जेवढं जेवढं लोकांना संभ्रम निर्माण करता येईल, हा प्रयत्न विरोधी उमेदवारांकडून होतो आहे. त्यांनी किती जरी डाव आखले, किती जरी कारवाया केल्या, तरी त्याचा आम्हाला काही फरक पडणार नाही. लक्षात ठेवा, जनतेने निवडणूक हाती घेतलेली आहे, जनता जिंकणार आहे. सत्य परेशान होऊ सकत आहे, लेकिन पराजित नाही.